नमस्कार, पुरंदर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर, 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय। सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असेल, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। दिवसभर जमावबंदी असणार आहे। पुण्यातील PMPL बस सेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे। केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे, तसेच आठवडे बाजारही बंद राहणार आहेत, असं सौरभ राव पुणे जिल्ह्याचे आयुक्त यांनी सांगितलं आहे। पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज पुण्यात एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत काही बंधने लागू करण्यात आली आहेत, तसेच अनेक सेवा पुढील 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत नव्या निर्बंधासंदर्भात माहिती दिली। सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे पुढील 7 दिवसासाठी बंद राहील, मात्र पार्सल सेवा सुरू राहील। मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसासाठी बंद राहतील, तसेच धार्मिक स्थळे देखील पुढील 7 दिवसासाठी बंद राहतील, अशी माहिती सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 10वी 12वी आणि MPSC ची परीक्षा नियोजित वेळेवर होणार आहे, तसेच शहरातील शाळा महाविद्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत, अशी माहितीही सौरभ राव यांनी दिली। धन्यवाद।